तुमच्या आया बहिणींना तुम्ही डोक्यात लाट्या घालताय, गोळ्या घालताय, काय पद्धत आहे ही? फक्त एकच. जय शिवराय. मित्र, मी आताच व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पटवायचा प्रयत्न करतायत जालन्याच्या आंदोलकांना, जालने पाटलांना, की तुम्ही परत घेऊन टाका तुमचं सगळं आणि गपचूपपणे आम्हाला येऊन भेटा मुंबईला, आम्ही सांगतो तुम्हाला मी काय करतो. मित्रो, मागच्या वेळेला ज्यावेळेला 45 तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या त्यावेळेला मी राजीनामा फेकला होता, कारण जेव्हा आपण आपले पोरच नाही वाचू शकत तर ते काय चाटायचे आमदारकी. आणि त्यावेळेला नांदेडमध्ये गेस्ट हाऊसला थांबलेलो असताना, कारण की त्यावेळेला एक ड्राईव्ह घेतला होता महाराष्ट्रभर की सुसाईड करू नका, आत्महत्या करू नका, हेच हेमंत पाटील मला भेटले होते, मला म्हणत होते हर्षवर्धन रिलॅक्स. म्हटलं काय रिलॅक्स, अरे पोरं मरतायत आपली काय चाटतो ते आमदारकीला. नाही नाही नाही, आपल्याला ना पक्षाचं ऐकावं लागेल. मला तो दिवस आठवतोय अजूनही. आणि याज ज्यावेळेला हा व्हिडिओ बघतोय मला लात कोणाला घालावीशी वाटते माहितीये, अशा सगळ्या त्या मराठ्यांना, त्या मराठ्यांना ज्यांनी ही असली माणसं निवडून दिली. तो हेमंत पाटील खासदार झाला, हर्षवर्धन जाधव रस्त्यावरती आला, हर्षवर्धन जाधव गुन्हे दाखल झाले, हर्षवर्धन जाधववर असं काही त्यावेळेपासून एक प्रकारची शनी लागली की ह्यांनी राजीनामा दिलाच कसा, एवढा ह्याचं डोकं चाललंच कसं की हर्षवर्धन जाधव बर्बाद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. एकीकडे चाटणारे खासदार होतात आणि लढणारे बर्बाद होतात, हे कोणामुळे? हे त्या मराठ्यांमुळे जे स्वतः मराठा असल्याचं जरा पण लक्षात ठेवत नाही जेव्हा ते मतदान करतात. महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना एक सांगतो, डोकी ठिकाणावर मतदान करताना तुम्ही नाही ठेवली तर आपल्या बायकांच्या, आपल्या आयांच्या, आपल्या मुलींच्या डोक्यावरती पोलीस लाठी मारतच राहतील आणि छक्क्यासारखे आपण व्हिडिओ बघतच राहू. थोडस मर्द व्हा, अरे कुठे शिवरायांचे मराठे आणि कुठे हे मराठे. फक्त एकाच गोष्टीमुळे ना की गोपीनाथ मुंडे सारखे व्यक्ती जसे वंजारी समाजासाठी उभे राहतात तसे आमच्यासाठी कोण उभं राहत नाही, म्हणून आम्हाला तुम्ही त्रास देताय ना. आता तुमची सुट्टी नाही, सटकावणार तुम्ही आम्ही तुम्हाला आता.